नमस्कार। आज आपण एक टिफिन रेसिपी पाहणार आहोत। लहान मुले सगळा डब्बा अगदी चाटून पुरसून खातील। चला तर मग पाहूया। येथे मी 2 वाट्या रवा घेतला आहे, बारीक रवा आहे। त्याच्यामध्ये चवीपुरता मीठ घालती आहे, 1 कप दही घालायचं आहे आणि हे आता आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये लागेल तसं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। ही रेसिपी तुम्ही ब्रेकफास्टसाठीही करू शकता, हा एक छान हेल्दी ब्रेकफास्ट होईल आहे। हे बा एक वाटी पाणी घातले, आता थोडं थोडंसं पाणी घालून हे छान बॅटर तयार करून घेऊया आणि हे आपल्याला 15-20 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे। आपण जे स्टफिंग करणार आहोत त्यामध्ये तुम्ही मुलांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या भाज्या घालू शकता। आता आपल्याला रोलमध्ये भरण्यासाठी स्टफिंग करायचं आहे, ते बटाट्याचं करणार आहे। बटाटी मी उकडून घेतली आहेत, उकडून स्मॅश केली आहेत। हे पाही मी लसणाची पात घेतली आहे, ह्याच्याने चव फार छान लागते। 2 चमचे तेल घालती आहे, त्याच्यामध्ये 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा हिंग, कढीपत्त्याची पाने घातली आहेत बारीक चिरून आणि 4 हिरव्या मिरच्या घातल्यात चिरून मी। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरची कमी जास्त वापरू शकता। ही जी लसणाची पात आहे ती मी चिरून घातली याच्यामध्ये बारीक, याच्याने टेस्ट खूप छान लागते। आता ही चांगली परतून झाली लसणाची पात की त्याचा फ्लेवर त्या तेलात छान उतरतो। मग याच्यामध्ये आपल्याला 1/2 चमचा हळद घालायची आहे, त्याच्यामध्ये उकडलेला बटाटा घालून घ्यायचा आहे आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे ही भाजी। आणि याच्यामध्ये ही बटाटी मी साधारण 6 बटाटी उकडलेली घेतली आहेत। चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि छान आता परतून घ्यायची आहे भाजी। याला जास्त वेळ लागत नाही, पटकन तयार होते ही रेसिपी, अगदी 10-15 मिनिटात तयार होते। हे पहा याच्यामध्ये चवी कोथिंबीर घालती आता आणि छान ही भाजी तयार झाली आहे। आता जे बॅटर आहे रव्याचं ते छान फुललं आहे रवा, तो किती हवे तसं त्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचं आहे। आणि आता हे भाळवायचे, मी डोसे करते आहे। पॅनला थोडंसं तेल लावून घेतलं होतं आधी आणि ते पुसून काढलं मी, आणि आता त्याच्यावर मी बॅटर टाकून हवे त्या प्रमाणात डोसा पसरून घेते। हा डोसा फार पातळ करायचा नाही आहे, हा थोडासा जाडच ठेवायचा आहे आपल्याला। हे पाय थोडंसं वरून मी तेल टाकले आणि आता हा उलटवून घेते, छान रंग आला याला। तर याचप्रमाणे मी सगळे डोसे करून घेणार आहे, म्हणजे मग नंतर त्याचे मला पटकन रोल तयार करता येतील। पटकन डोसे तयार होतात हे आणि ह्याला छान जाळीही आली आहे। आता बटाट्याची भाजीही गार झाली आहे आपली, आता हे मी भरायला घेते आहे। आता याला थोडासा आतमध्ये सॉस लावून घ्यायचा आहे, थोडासा टोमॅटो सॉस लावती आहे आणि थोडीशी याच्यामध्ये मी शेजवान चटणी लावती आहे। याच्यामध्ये तुम्ही चीज घालू शकता, तुम्हाला हव्यात त्या आवडीच्या मुलांच्या भाज्या घालून देऊ शकता हा रोल करून। आता जी भाजी केली आपण बटाट्याची ती याच्यामध्ये सगळी पसरून घ्यायची आहे, चांगली सगळीकडे प्लेन पसरून घ्यायची आहे। मग याच्यावर तुम्ही चीज वगैरे घालू शकता, मी नाही घातलं आहे। बटाट्याची भाजी चवीला छान असल्यामुळे आणि मुलांच्या हा आवडीचा खाऊ असल्यामुळे मुले अगदी आवडीने डबा सगळा फस्त करतात। हे पहा हा रोल आता हळूहळू असा दाबून रोल करायचा आहे, आपल्याला पोकळ अजिबात ठेवायचा नाही येतो। छान याची अशी गुंडाळी करून घ्यायची आहे। हे पहा छान हा रोल तयार झाला आहे। आता याला मी काय करते, रोल सुटू नये म्हणून ह्यावरून अशा टूथपिक असतात ना त्या वापरते, त्या लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला किती हवेत त्याचे कट करणार आहोत त्याप्रमाणे आपण त्याचा कट करून घ्यायचा आहे। म्हणजे टिफिनमध्ये भरताही व्यवस्थित येतात आणि मुले खाता येतही व्यवस्थित। हे पाहता याप्रमाणे मी ह्याचे कट करून घेतीये, दुसराही रोल करून दाखवते तुम्हाला। त्याला मी टूथपिक न लावता त्याचा कट छान होतो आणि सुटतही नाही तो, तुम्ही कुठल्याही प्रकारे करू शकता। हे पा ही रेसिपी करायला अगदी सोपी आहे, कसा छान झाला आहे रोल, अगदी मस्त आणि मुलांना अट्रॅक्टिव्ह दिसतो आहे, त्यामुळे मुले अगदी आवडीने खातात तो। हे पा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। हे पा याप्रमाणे हाही रोल तयार झाला आहे की नाही
एकदम छान रेसिपी अगदी आवडीने लहान मोठे सगळे फस्त करतील. बेल बटनही प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.